काय सांगा सर आजपत्रा तिकडनं? आता आम्ही याला एक पुन्हा एक नवीन जोमानी एकदा परत एक सुरुवात करतो आहे. 2007 पासून आम्ही हे काम करतो आहे, पण आता लक्षात आलं की बरेच अजूनही एवढेच पेशंट समाजात गावांमध्ये खेड्यांमध्ये अजूनही आहेत, तर त्या पेशंट्सपर्यंत पुन्हा पोचण्याकरता आम्ही या नवीन जोमाने हा कार्यक्रम आता परत सुरू करतो आहे, ज्याच्या अंतर्गत आम्ही प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात खेड्यांमध्ये जाऊन त्या पेशंटला इकडे आणून त्यांच्या शस्त्रक्रिया पुन्हा करणार आहे. आपलं नाव सर? डॉक्टर शिरीष. त्या माध्यमातून आज एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, काय उद्देश होता यांचा? हेतू असा होता की सर 2007 पासून जळगावचं माननीय डॉक्टर शिरीष चौधरी सरांचं आस्था हॉस्पिटल, जे अत्यंत तज्ज्ञ प्लॅस्टिक सर्जरीमध्ये मानले जातात, ते हॉस्पिटलात वेळे स्वस्त फिरून ज्यांचे ओठ जन्मता फाटले, ज्यांचे टाळूंना छिद्र आहे आणि जे असं उपेक्षित जीवन जगतात, अशा उपेक्षितांना शोधून या हॉस्पिटलला आणून आतापर्यंत 11,500 अशा उपेक्षितांना पुन्हा समाजाच्या प्रवाहात आणून त्यांना सुंदर करण्याचं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून रेड स्वस्तीच्या मदतीने झालेलं आहे. आणि हे अभियान चालू असताना अजून अनेक पेशंट समाजामध्ये आहेत की ज्यांना या बाबींची माहिती नाही किंवा ते येताना थोडंसं घाबरतात असतील, काय आपल्याला पैसे लागतील का, ही भीती आहे. म्हणून आम्ही पुन्हा माननीय शिरीष चौधरी सरांच्या माध्यमातून रेड स्वस्तिक सोसायटी आणि आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्माईल ट्रेन नावाच्या संस्थेच्या आधाराने हे अभियान पुन्हा सुरू करतो आहोत. आणि महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात याचे कॅम्प जेवढे जास्तीत जास्त लावून ते पेशंट इथे आणून त्यांना पुन्हा सुंदर बनवायचं, त्यांना जगण्याचा आत्मविश्वास द्यायचा आणि त्यांना समाजाच्या प्रवाहात आणायचं, अशा प्रयत्नासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आज आम्ही आयोजित केली. सर यासाठी या ऑपरेशनचा कोणालाही खर्च लागत नाही. त्या पेशंटला तो घरून निघल्यापासून तर घरी पोहोचेपर्यंत संपूर्ण जबाबदारी घेतली जाते आणि त्याने खिशातून 1 रुपया खर्च करायचाच नाही अशी आमची पहिलीच अट असते. आणि त्याला सांगितलं जाते की तू पैसे खर्च करणार नाही, सगळं औषध असेल, राहणं असेल, जेवण असेल, तुझ्यासोबत आलेल्या व्यक्तीची व्यवस्था असेल, ते सगळं तुझ्या शस्त्रक्रियेसह आणि तुला 100% तुझं समाधान होईपर्यंत या हॉस्पिटलची तुला मदत मिळेल. आपलं नाव सर? माझं नाव अशोक शिंदे. मी राज्याचा सेक्रेटरी रेड स्वस्तिक सोसायटीचा आणि आस्था हॉस्पिटलसोबत माननीय चौधरी साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे काम करतो.